नमस्कार, मी भीमराव लोणारे आयबीएम टीव्ही 9 न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी जे युवा सेनेचे जे नागपूर शहर अध्यक्ष आहेत शरद सरोदे, त्यांच्या निवासस्थानी मी आहे. आणि एक आनंदाची बाब असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ता होते आज त्यांनी युवा सेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. युवा सेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. आणि नागपूर शहर अध्यक्ष शरद सरोदे यांनी हे प्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वामध्ये हा प्रवेश झालेला आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जे कार्यकर्ते, दीपावली आई खुशियां लाई, डॉली मोबाइल शॉप दत्तवाड़ी की ओर से दीपावली की हार्दिक शुभकामनाएं. दीपावली धमाका ऑफर, एक मोबाइल खरीदने पर 5 गिफ्ट फ्री. मोबाइल खरीदे और दीपावली मनाए. सभी ग्राहकों को सुख शांति और समृद्धि की कामना. डॉली मोबाइल शॉप दत्तवाड़ी नागपुर करता है. त्यांनी युवा सेना मध्ये प्रवेश केलेला आहे, काय सांगाल तुम्ही? माननीय सन्माननीय उद्धवजी बाळासाहेबजी ठाकरे, सन्माननीय आदित्यजी ठाकरे, सगळे ज्या वेळेस नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी माझे आमचे उपजिल्हा प्रमुख छोटूजी राव त्यांच्याकडे आलेले होते की आम्हाला जिल्हा प्रमुखांशी भेट घ्यायची आहे. ते कार्यालयामध्ये आले, त्यांना विचारलं, पहिला प्रश्न मी हा विचारला की तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना का बरं सोडून राहिले? तर आनंदाची बाब ही आहे की त्यांनी सांगितलं की आम्हाला जी आदित्यजी सन्माननीय माननीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे जे रस्त्यावर उतरून सगळ्या नागरिकांचे कामं करतात, युवा पिढीचे कामं करतात आणि आंदोलनं करून त्यांना न्याय मिळवून देतात, असा पक्षप्रमुखाबरोबर आम्हाला सोबत चालायचं आहे युवा सेनेसोबत. आणि त्यांनी सोबत हे पण म्हटलं की नागपूर शहरामध्ये ज्याप्रमाणे युवा सेना काम करत आहे, तुम्ही मागील बघितलं असेल, महानगरपालिकावर आम्ही मोर्चा टाकला, तिथे आम्हाला यश मिळाला. त्यानंतर बिजली विभागामध्ये अभियंत्याचा घेराव केला, त्यांनी कोर कमिटी बसवलेली आहे आणि जे काही दोषी अधिकारी आहे त्यांना निलंबित करण्यासाठी पत्र काढलेलं आहे की जे काही दोषी असेल त्यांना. अनेकसे असे आंदोलन युवा सेना करून राहिलेली आहे, राबून राहिलेली आहे. म्हणून त्या लोकांनी म्हटलं का आम्हाला पण जनतेसाठी काही करायचं आहे, तर म्हणून आम्हाला आपल्या युवा सेनेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. किती लोकांनी प्रवेश घेतला महाराष्ट्र नवनिर्माण? महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे 60 ते 65 कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी रवी भवनमध्ये येऊन प्रवेश घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ता आहेत त्यांनी जे प्रवेश घेतलेला आहे, आता युवा सेनेमध्ये आलेला आहे आणि युवा सेना आता बळकट झालेली आहे, आता निवडणुका आहेत, काय राहणार तुमचा अजेंडा, काय राहणार? बघा, अजेंडा मध्ये आहे का आमच्या माननीय बाळासाहेबांनी जे रामबाण दिलेलं होतं आम्हाला, एक रामबाण म्हटलं तर आमच्या बाळासाहेबांनी हे दिलेलं होतं की आपल्याला अगर नागरिकाशी जनतेशी जुडायचे आहे तर आपली वार्ड वाईज शाखाच्या बांधणी करायला पाहिजे. आपण पेपरच्या माध्यमातून बघत असाल, नागपूर शहरामध्ये युवा सेना वार्ड वाईज बांधणी करण्यामध्ये यशस्वी होऊन राहिली. हर वार्डामध्ये ते आपले शाखा प्रमुख निवड करून शाखा प्रमुख त्यांचा काम करून राहिला. शाखा प्रमुख आम्ही हर वार्डामध्ये केल्यामुळे तिच्या जितकी जनता आहे, नागरिक आहे, आई बहिणी आहे, त्यांच्या जी समस्या आहे त्यांना अधिकाऱ्याकडे न जाता ते आमच्या शाखा प्रमुखाच्या शाखेमध्ये त्यांचे प्रॉब्लेम्स जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होऊन राहिले. त्याकरिता सगळे युवा पिढी युवा सेनेशी जुडण्याकरिता सगळे उतृप्त आहे. आता पण आमच्यापाशी नागपूर शहरामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की 15 ते 20 शाखा पेंडिंग पडलेल्या आहे, जे आम्ही धोरण धरलेलं आहे की दर रविवारी एक शाखा आम्हाला उघडायची आहे आणि आम्ही त्या 15 ते 20 शाखा प्रमुखाचे नाव पण आम्ही घोषित केलेले आहे आणि ते दर रविवारी आम्ही उघडणार आहे. आणि युवा सेनेतर्फे ही सरकार भ्रष्ट सरकार, ही भ्रष्ट सरकारने जो नियोजन काढलेलं आहे, मोठे मोठे बॅनर पोस्टर लावतात आणि जे काढतात, जसं काही ते 5 लाख रुपये आम्ही
जे भीमेला देऊन राहिले योजना काढतात ते आभा योजना, त्यानंतर मग आधार कार्ड, त्यानंतर जितकी पण योजना त्यांनी काढलेली आहे, बीपीएल कार्ड, अंत्योदय कार्ड, राशन विभाग मध्ये, हे फक्त ते लोक स्वतःचा प्रचार करण्याकरता आणि जनतेच्या पैसा गोळा करून बॅनर पोस्टरिंग करतात आणि पेपरामध्ये स्वतःचे नाव देतात. तर त्यांना मग आम्ही युवासेनातर्फे आमच्या एकच हे आहे का युवासेना जागोजागी जाईल, घरोघरी जाईल, त्याकरिता आम्ही हर वार्डामध्ये आमचे शाखा प्रमुख नियुक्त करत आहे आणि ते शाखा प्रमुखांचं काम राहील सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयामध्ये बसून फिरून जे काही वार्ड वाईज समस्या आहे त्या समस्या दूर झालेली पाहिजे आणि सगळ्या लोकांचे नागरिकांचे माता बहिणा माताचे बहिणूंचे सगळ्यांचे एक युवासेनातर्फे काम झाले पाहिजे, त्यांचा अधिकार सगळ्यांना मिळाला पाहिजे ज्यांचा अधिकार आहे होतात. आपल्याला उदाहरण सांगतो मी, आता आपण बघितले असेल काही आपल्या चॅनल्सवाल्यांनी पण हे केलं, आता 8 दिवसात 6-7 दिवसा अगोदर आम्ही इकडे भालदारपुरा आहे तिथे आम्ही बीपीएल कार्ड वाटप केले. तिथली अवस्था तिथली जे बघितलं आम्ही, बघून आम्हाला डोळ्यामध्ये पाणी आलं. 65-65 वर्षाची एक महिला, एक आई, तिला मुलं नाही बाळ नाही तरी तिला एक साधारण कार्ड आणि अंत्योदय कार्ड मग कुणाला देतात हे लोक, बीपीएल कार्ड कुणाला देतात, कारण की हे कार्ड त्यांच्या गरजू लोकांसाठी आहे पण त्यांच्यावरही ते बाप पोचत नाही, बातमी पोचत नाही. त्या माध्यमातून युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचे जे अधिकार आहे ते त्यांच्या समोर आणून त्यांना अधिकार त्यांचे त्यांना देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन जेव्हा भी मग निवडणूक लागेल तेव्हा मग यांना कळेल की पोस्टरवाले पोस्टरवर राहील आणि नागरिकांसोबत जे जनतेसोबत उभे राहिले त्यांचे कामं केले ते त्यांच्यासोबत 5 वर्ष उभे राहील. तुम्हाला नागपूर शहराची धुरा दिलेली आहे युवा सेनेची. नागपूर शहरामध्ये बेरोजगारी तुम्हाला माहितच आहे किती आहे, यासाठी काही प्रयत्न नागपूर शहरामध्ये मला जिल्हा प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरेंनी केलेलं आहे सन्माननीय आणि मान्य सन्माननीय वरुणजी देसाई जे आमचे सचिव आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. जे बेरोजगारी आहे आमचे सतत प्रयत्न राहते. आम्ही 4 तास कार्यालयामध्ये देतो जे आमच्या माझ्या जिल्हा कार्यालय आहे आणि आयटी सेक्टर झालो किंवा फॅक्टरीज जे काही झाली जे पण आमच्याकडे येतात की या फॅक्टरीमध्ये आम्हाला अप्रोच लागून राहिला इथे आम्हाला पैसे मागिता इथे हे तर बेधडक युवा सेना त्यांच्या अधिकारासाठी तिथे जाऊन त्यांना नोकरी लावून देतात म्हणजे लावून देतात. जितकं आमच्याशी बनते ते आम्ही करून देतो. आता सध्या तुम्हाला सांगू इच्छितो की कलमना मार्केट एशियाचं सगळ्यात मोठं मार्केट आहे. आता आम्ही तुम्ही बघितलं असाल आंदोलन पण केलं तिथे. आम्ही आता सगळ्या जितके काही बेरोजगार होते ज्यांना इच्छा होती की आम्ही काही केलं पाहिजे तिथे मी 15 ते 20 दुकानं त्यांचे लावून दिले आणि त्यांना रोजगार देऊन दिला. याचप्रमाणे अलग अलग क्षेत्रामध्ये जे जे आम्हाला जे जे आमच्याशी होते ते नागरिकांची युवांची मदत करून त्यांना रोजगार देतो. महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, विधानसभेच्या निवडणुका आहे आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत. मी विशेष करून महानगरपालिके संदर्भात बोलणार. काय भूमिका राहणार तुमच्या नेतृत्वामध्ये आता नागपूर शहराची धुरा आहे, युवा सेनेची काय भूमिका राहणार? अगोदर तर तुम्हाला सांगू इच्छितो जे अगोदर निवडणूक होत होत्या निवडणुकाच्या माध्यमातून जनतेतून जो निवडून जात होता त्या जनता ज्यांना निवडत होती तो नगरसेवक बनून महानगरपालिकेमध्ये जात होता. भाजप इतकी भेलेली आहे कारण की यांच्याकडे चेहरे नाही वाचलेले आहे. एक पण असा चेहरा नाही आहे त्यांच्याकडे की जे इथं निवडणुकासाठी उभे राहील, कारण की 5 वर्ष यांनी पैसा गोळा केला फक्त आणि फक्त पैसा गोळा करून जनतेसोबत ना संपर्कात आहे ना काम करत आहे. त्याकरिता ते भाजप घेऊन हे निवडणूक समोर ढकलून आतरवरी तुम्ही बघा 1 वर्ष जास्त होऊन राहिलं निवडणूक त्यांनी लावलेली नाहीये. निवडणुकाचा विषय हा आहे का आमच्या बाळासाहेबांनी जे रामबाण दिलेला होता त्याप्रमाणे युवा सेना वार्ड वाईज आपली बांधणी करून राहिली, वार्ड वाईज शाखा उद्घाटन करून राहिली, हर वार्डात त्यांची शाखा राहणार आहे. इलेक्शन याच्या अगोदर संपूर्ण वार्डामध्ये शाखा होणार आहे आणि ती बांधणी
घरोघरी जाऊन जेव्हा इलेक्शन राहील मला असं वाटतंय का युवासेना जे काम करत आहे जनतेसाठी जनता पण ते इलेक्शनच्या वेळेस स्वतः बाहेर येऊन युवासेनाला समोर करेल शिवसेनेला. महानगरपालिकेमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी म्हणजे महानगरपालिकेची जी चाबी आहे ते महाविकास आघाडीमध्ये आहात तुम्ही, त्यांच्या हातात गेलेली पाहिजे, यासाठी काय प्रयत्न राहणार? यांच्यासाठी आमचे प्रयत्न ही राहील की जे कोण आम्हाला आदेश राहील माननीय आम्हाला आमच्या पक्षप्रमुख साहेबांच्या त्या आदेशप्रमाणे आम्ही काम करू आणि त्यांच्या आदेशावर अंमलबजावणी करू. आणि फक्त आम्ही एक धोरण धरलेलं आहे की जे काही घटना घडलेली आहे आपण बघितली असेल आता की जे काही घटना घडली आता जे नालायक भ्रष्ट खोके खाणारे ज्यांना त्यांची बायको त्यांना जेवण देत होती का माहित नाही, खोके खाणारे आमदार जे निघून पळालेले आहे भगोळे आमदार, याप्रमाणे पुन्हा न हो त्यासाठी युवासेना नागपूर शहरामध्ये अशी घटना न घडली पाहिजे त्यासाठी मी सांगू इच्छितो असा लोकांना की युवासेना हर वार्ड वाईज बांधणी करत आहे आणि ज्या लोकांनी नालायक पण केलं तर हे शाखा प्रमुख आणि कार्यकर्ता अशा लोकांना सोडणार नाही, आपल्या कांद्यावर घेऊन मातोश्री जाणार ना त्यांच्या उतारा उतरून त्यांना सातबारा त्यांच्या खतम करणार शिवसेनेतून. माझा एक शेवटचा प्रश्न, युवासेना नागपूर शहरामध्ये बळकट व्हायलाच हवी आणि ते तुमच्या नेतृत्वामध्ये बळकट होईलच, युवकांना काय संदेश करा नागपूर शहरात? युवकांना माझा एक संदेश आहे की जे आपल्यासोबत घडून राहिलं ज्याप्रमाणे महागाई वाढून राहिली ज्याप्रमाणे जे आपल्याला प्रलोभन देत आलेले आहे खासमध्ये भाजप भ्रष्ट सरकार जितकेही युवकांना प्रलोभन दिले कोणी प्रलोभन असो त्या एका पण प्रलोभनावर ते खरे उतरले नाही, तर माझ्यासाठी नाही कुणा पक्षासाठी नाही स्वतःसाठी लक्ष देऊन आपल्याकरिता कोण सोयीस्कर पार्टी आहे आपल्याकरता कोण काम करणारे आहे त्यांना समोर वाळून त्यांच्यासोबत स्वतः जाऊन त्यांच्यासोबत कांद्याशी कांदा मिळवून आपल्याला हे चित्र बदलावं लागेल त्यावेळेस युवकांचं भविष्य समोर येईल. निश्चितच मी तुम्हाला सांगेल की युवासेना जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी युवासेना आहे त्यांचे नागपूर शहर अध्यक्ष शरद सरोदेजी हे आहेत, त्यांनी एकच सांगितलेलं आहे पक्ष नागपूर शहरामध्ये आता बळकट होत आहे. जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे 60-70 जे कार्यकर्ता आहेत त्यांनी आज प्रवेश केलेला आहे युवासेनेमध्ये आणि युवासेना बळकट करण्याचं काम ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ता आता युवासेनेमध्ये आलेले आहेत ते करणार आहेत. आणि शरद सरोदे साहेबांचा एकच म्हणणं आहे की येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणुका असो की विधानसभा लोकसभेच्या निवडणुका असो नागपूर शहरामधून जे आम्ही महानगरपालिका काबीज करूच परंतु महाविकास आघाडीसोबत आम्ही एकत्र आहोत, या परिसरातून नागपूर शहरातून आम्ही खासदार आणि आमदार जास्तीत जास्त संख्येमध्ये निवडून आणू असा त्यांनी एक संकल्पच केलेला आहे. तर येणारा काळ दिसेलच आपल्याला, येणाऱ्या काळामध्ये काय चित्र राहणार युवासेनेचं आणि सत्ता कुणाची असणार हे समजेलच. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज WH News. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.